हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ क्लासेस। मैं बच्चाओ सर, डायरेक्टर ऑफ बच्चाओ क्लासेस। बच्चों लोग, अपन स्टडी करते हैं मैथ्स पार्ट टू फर्स्ट चैप्टर, जिसे नाम है बेसिक कॉन्सेप्ट्स इन ज्योमेट्री। बच्चों लोग, आतापर्यंत अपन प्रैक्टिस सेट 1.1, प्रैक्टिस सेट 1.2 ला स्टडी केलं आणि त्याच्यापुढे अपन थेरी पाहत होतो। आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलं अपन कंडिशनल स्टेटमेंट्स। कंडिशनल स्टेटमेंट्स ज्या स्टेटमेंट मध्ये आपण इफ देन चा यूज केलेला असतो त्या स्टेटमेंट्सला आपण काय म्हणतो, कंडिशनल स्टेटमेंट्स। जसं एखादं स्टेटमेंट घेऊया आपण, डायगोनल्स, डायगोनल्स ऑफ रेक्टॅंगल आर कॉंग्रुएंट, डायगोनल्स ऑफ रेक्टॅंगल आर कॉंग्रुएंट, डायगोनल्स ऑफ रेक्टॅंगल आर कॉंग्रुएंट। आता हे सध्या प्लेन स्टेटमेंट आहे, याला आपण इफ देन मध्ये कन्वर्ट करू, याला आपण इफ देन मध्ये कन्वर्ट करू। म्हणजे प्रॉपर्टी सांगतोय तो डायगोनलच्या बाबतीत, तो म्हणतोय डायगोनल्स आर कॉंग्रुएंट, अरे पण कोणाचे डायगोनल्स, तर रेक्टॅंगलचे। डायगोनल्स आर कॉंग्रुएंट पण कोणाचे, ऑफ रेक्टॅंगल। त्यामुळे काय म्हणतो, डायगोनल्स कॉंग्रुएंट होण्यासाठी तो रेक्टॅंगल असणं गरजेचं आहे। त्यामुळे काय, याला इफ देन मध्ये नेताना, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टॅंगल, जर का तो दिलेला क्वाड्रिलॅटरल काय असेल रेक्टॅंगल, तर ही प्रॉपर्टी काय राहणार आहे, ट्रू राहणार आहे। इफ देन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी बच्चे लोक, डायगोनल्स ऑफ रेक्टॅंगल आर कॉंग्रुएंट, याला इफ देन मध्ये आपण कसं कन्वर्ट करणार, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टॅंगल, देन इज रेक्टॅंगल, ही डायगोनलची प्रॉपर्टी ट्रू केव्हा असणार आहे, डायगोनल्स आर कॉंग्रुएंट केव्हा, जर तो रेक्टॅंगल असेल तर। त्यामुळे इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टॅंगल देन इट्स डायगोनल्स, देन इट्स डायगोनल्स आर कॉंग्रुएंट, then its diagonals are congruent। plain statement होतो, diagonals of rectangle are congruent, त्याला आपण if then मध्ये टाकलं, diagonals are congruent पण कोणाचे, rectangle चे। मग if the given quadrilateral is rectangle then its diagonals are congruent, याला काय म्हणतो बच्चों लोग आपण, conditional statement। बच्चों लोग त्याच्यातच पुन्हा if नंतर जो पार्ट येतो स्टेटमेंटचा, if नंतर then च्या पूर्वीचा, इफ पासून देन पर्यंत जे स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंटचा पार्ट आहे, त्याला म्हणतो आपण अँटीसिडेंट, त्याला म्हणतो आपण अँटीसिडेंट। आणि देन नंतर जो पार्ट येतो, देन नंतर जो पार्ट येतो त्याला म्हणतो आपण कॉन्सिक्वेंट। हे आपण आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलो, अँटीसिडेंट इफ नंतरचा पार्ट, कॉन्सिक्वेंट देन नंतरचा पार्ट। आणि म्हणजे लोक, ह्या दोघांच्या जागा जर आपण इंटरचेंज केल्या, या दोघांच्या जागा जर आपण इंटरचेंज केल्या, तर त्या स्टेटमेंटला, त्या नव्या स्टेटमेंटला काय म्हणतो आपण, कॉन्वर्स। सगळे कॉन्वर्स ट्रू असतात असं पण नाही, हे पण आपण पाहिलं, सगळे कॉन्वर्स ट्रू असतीलच असं नाही। त्या म्हणजे लोक, मग एखादं स्टेटमेंट प्रूव करण्यासाठी, एखादं स्टेटमेंट प्रूव करण्यासाठी जी मेथड वापरली जाते तिला म्हणतात प्रूफ। मग ज्योमेट्री खरं सुरू होतं बच्चों लोग इथून, की ज्योमेट्री मध्ये ज्या प्रॉपर्टीज येतील त्या आपल्याला प्रूव कराव्या लागतात, त्या डायरेक्टली आपल्याला वाटतं डोळ्यांना म्हणून त्या ट्रू नाही म्हणताय, तर मग ह्या प्रॉपर्टीज प्रूव कराव्या लागतात, त्या प्रूव करण्याच्या मेथडला म्हणतो आपण प्रूफ। आणि या ज्योमेट्री मध्ये मोलाची भर, या ज्योमेट्री मध्ये मोलाची भर टाकलेली आहे बच्चे लोक युक्लिड नावाच्या मॅथमॅटिशियनने। ज्योमेट्री आपण जी आज स्टडी करतो ज्याला तुम्ही आता मॅथ्स टू म्हणता, पण त्याला आपण ज्योमेट्री म्हणूया। तर या ज्योमेट्रीचा खरं विकास कोणाचं, युक्लिड नावाच्या मॅथमॅटिशियनला याचं क्रेडिट जातं बच्चे लोक। आजची जी आपली ज्योमेट्री आहे ती कुणाची ज्योमेट्री आहे बच्चों, तर युक्लिडची, युक्लिड नावाचा मॅथमॅटिशियन।
होऊन गेला विचार लोक इसवी सन पूर्व 300 काउंटिंगला सुरुवात होण्यापूर्वी 300 वर्ष म्हणजेच आजपासून किती 2300 वर्षांपूर्वी हा ग्रस्त होऊन गेलाय. तुमच्या बुक मध्ये याचं पिक्चर पण दिलंय बघा, याचं चित्र पण दिलंय, फोटो दिलाय. ग्रस्त कधी होऊन गेलाय विचार लोक इसवी सन पूर्व 300 आजपासून 2300 वर्षांपूर्वी. लोक त्या काही एखादं असं मॅथ्स मधलं ज्योमेट्री मधलं कोणी विधान केलं, स्टेटमेंट केलं, प्रॉपर्टी सांगितली की लगेच तात्कालीन मॅथमॅटिशियन जे असायचे ते काय म्हणायचे की प्रूव इट, तिला पुरावा द्या, प्रूव करा. मग आता प्रत्येक गोष्टीला प्रूव करणं अवघड व्हायचं आणि त्यामुळे ज्योमेट्रीचा विकास बऱ्याच काळ थांबून राहिला होता. ज्योमेट्री पुढे डेव्हलप होत नव्हती. या युक्लिडने पहिल्यांदा अशी कल्पना मांडली की अरे ज्या साध्या साध्या सोप्या सोप्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना आपण पुरावे नका मागू, त्या ट्रू असल्याचं आपण गृहित धरू. मग चलो युक्लिड टुक सम प्रॉपर्टीज ग्रँटेड की त्या ट्रू आहेत असं त्याने सपोज केलं आणि त्या प्रॉपर्टीजना मग इतरांना पण ते ऍक्सेप्ट करावं लागलं की याच्याशिवाय पुढे मार्ग निघणार नाही. जर का आपण त्या प्रॉपर्टीला ट्रू मानलं नाही तर मग पुढे डेव्हलप ज्योमेट्री होईल कशी? कारण ज्योमेट्रीचा प्रोग्रेस कुठे अडून पडला होता की प्रत्येक गोष्ट कोणतीही गोष्ट घेतली की बाकीची मंडळी काय म्हणायची, प्रूव इट, त्याला पुरावा द्या, प्रूव करा. आता समजा अशी एखादी प्रॉपर्टी आहे की गिव्हन पॉइंट मधनं इनफायनाइट नंबर ऑफ लाइन्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम वन गिव्हन पॉइंट. इनफायनाइट नंबर ऑफ लाइन्स कॅन बी ड्रॉन हे तुम्ही ड्रॉ करू पाहू शकता. एका गिव्हन पॉइंट मधनं किती इनफायनाइट नंबर ऑफ लाइन्स कॅन बी ड्रॉन हे आपल्या हुगड्या डोळ्यांना पटतंय ना. मग याला प्रूव्ह कसं करणार आहे आपण? मग याला प्रूव्ह करणं अवघड होतं. आणि मग जोपर्यंत मॅथमॅटिशियन्स अशा सिंपल प्रॉपर्टीजला ट्रू आहेत अशी मान्यता देत नाहीत आणि ह्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करणं एक थोडस अवघड काम होतं. कारण याला तुम्ही प्रूव्ह कसं करणार? याला प्रॅक्टिकली आपण फिगर ड्रॉ करून, पिक्चर ड्रॉ करून समजू शकतो की नाही फ्रॉम अ गिव्हन पॉइंट वी कॅन ड्रॉ इनफायनाइट नंबर ऑफ लाइन्स. मग चलो या युक्लिडने पहिल्यांदा कल्पना मांडली की अरे आपल्याला काही प्रॉपर्टीज प्रूव्ह न करता काय कराव्या लागतील, ट्रू मानाव्या लागतील आणि अशा प्रॉपर्टीजला या युक्लिडने नाव ठेवलं पॉस्टुलेट. प्लुरल त्याचं राहील पॉस्टुलेट्स. तर चलो युक्लिडने काय काही प्रॉपर्टीज ट्रू असल्याचं मानलं आणि त्याला मग तात्कालीन मॅथमॅटिशियन्सनी स्वीकारलं पण की चला आता असं करावं लागेल. मग बच्चे लोक पॉस्टुलेट म्हणजे काय की ज्या प्रॉपर्टीज प्रूव्ह न करता सुद्धा आपण काय करणार आहोत, ट्रू मानणार आहोत, त्यांना काय म्हणूया आपण? तर पॉस्टुलेट म्हणूया. मग पॉस्टुलेट समजा तुम्हाला सांगायचं झालं तर युक्लिड टूक फॉर ग्रँटेड सम सेल्फ एव्हिडेंट ज्योमेट्रिकल स्टेटमेंट्स विच वेर अडॉप्टेड ऑर ऍक्सेप्टेड बाय ऑल अँड कॉल्ड देम ॲज पॉस्टुलेट्स. तर बच्चे लोक युक्लिड टुक सम स्टेटमेंट्स ग्रँटेड. जे स्टेटमेंट कसे होते? सेल्फ एव्हिडंट, स्वतःच ते पुरावा आहेत आणि अशा स्टेटमेंटला त्या तत्कालीन मॅथमॅटिशियन्सनी काय केलं? ऍक्सेप्ट केलं, स्वीकारलं. तर बच्चे लोक अशा प्रॉपर्टीजला आपल्याला काय म्हणायचंय? पॉस्टुलेट्स म्हणायचंय. मग चला काही त्या काळी जे पॉस्टुलेट म्हणून स्वीकारले गेले असे काही स्टेटमेंट आपण बघूया. पण बच्चे लोक ज्योमेट्री डेव्हलप होण्याचं सगळं क्रेडिट, सगळं श्रेय कोणाला दिलं जातं? तर या युक्लिड नावाच्या मॅथमॅटिशियनला दिलं जातं. होऊन कधी गेलाय हा? 2300 वर्षांपूर्वी. तर चलो चला काही पॉस्टुलेट्स, सम पॉस्टुलेट्स. कुणी मांडलेले? तर युक्लिडने मांडलेले. पहिलं आपण पाहिलंच देर आर इनफायनाइट लाइन्स
infinite lines passing through a point. There are infinite lines passing through a point. एका पॉइंट मधून जाणाऱ्या जलद किती लाईन्स असू शकतील इनफाइनाइट. एका पॉइंट मधून जाणाऱ्या किती लाईन्स काढता येतील आपल्याला इनफाइनाइट. इनफाइनाइट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू वन गिवन पॉइंट. आता याला कसं प्रूव्ह करणार? हे प्रूव्ह न करताच काय म्हणावं लागेल? ट्रू म्हणावं लागेल. याला प्रूव्ह कसं करणार आपण? चलो काही स्टेटमेंट प्रूव न करता सुद्धा काय आपण ट्रू सपोज करणार आहोत. जे युक्लिड ने केलं त्यांनाच काय म्हणतो आपण? पॉस्टुलेट म्हणतो. त्यातलं हे एक पॉस्टुलेट, देर आर इनफाइनाइट लाइन्स पासिंग थ्रू वन पॉइंट ऑर अ पॉइंट. चलो दुसरं पॉस्टुलेट पाहूया आपण. सेकंड, समजा दोन पॉइंट आहेत, दोन पॉइंट आहेत, याच्यातनं जाणाऱ्या किती लाईन्स ड्रॉ करता येतील करा. दोन पॉइंट मधनं पास होणाऱ्या किती लाईन्स ड्रॉ करता येतील? तर दोन पॉइंट मधनं पास होणारी काय म्हणजे लोक आपल्याला एकच लाईन ड्रॉ करता येईल. जर आपण म्हणायला लागलो करा प्रूव्ह, तर कसं प्रूव्ह करणार याला? तर काय प्रॅक्टिकली दोन पॉइंट काढून बघणं आणि त्यातनं किती लाईन्स जातात ते चेक करून पाहणं हाच त्याच्यावर मार्ग आहे. याला प्रूव्ह नाही करता येणार. त्यामुळे विचारलो की हे सुद्धा काय आपलं पॉस्टुलेटच आहे. युक्लिडने याला सुद्धा काय ट्रू मानलं, त्यामुळे हे काय आहे पॉस्टुलेटच. देर इज वन अँड ओनली वन लाईन, देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू passing through two points. तर चलो दोन पॉइंट मधून जाणारी काय असेल? वन अँड ओनली वन लाईन असेल. देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट. दोन पॉइंट मधून जाणारी काय असेल? वन अँड ओनली वन लाईन. करता येईल का प्रूव्ह आपल्याला? तर नाही प्रूव्ह करता येणार. त्यामुळे याला काय समजायचं बच्चलो? पॉस्टुलेट. पॉस्टुलेट याला मराठीमध्ये काय म्हणायचं बच्चलो? गृहीतक. पॉस्टुलेटला मराठीत नाव काय? गृहीतक म्हणतात. म्हणजे गृहीत धरलेलं आहे की ते ट्रू आहे असं. ओके चला बच्चलो थर्ड पॉस्टुलेट. थर्ड पॉस्टुलेट, a circle of given radius can be drawn taking any point as its center. A circle of given radius can be drawn taking any point as center. 2 cm radius a circle tumhi kontahi point ghun kadu shakta. 2 cm radius a circle to tumhi kontahi center ghun kadu shakta. Mhanje kay center tumhi vegvegle ghu shakta हव्या त्या रेडियसचा सर्कल काढण्यासाठी. अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन, सर्कल ऑफ गिवन रेडियस, अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन, अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट, taking any point as center. Circle of given radius can be drawn. कोणती रेडियस घ्या, त्या रेडियसचे सर्कल आपल्याला वेगवेगळे सेंटर्स घेऊन ड्रॉ करता येतील. चलो फोर्थ पॉस्टुलेट, ऑल राईट अँगल्स, ऑल राईट अँगल. कोणाला म्हणतो आपण राईट अँगल? ज्याचं मेजर किती असतं बच्चलो? 90 असतं, त्याला काय म्हणतो आपण? राईट अँगल. आपण काय आहे? राईट अँगल. तर बच्चलो ऑल राईट अँगल्स आर कॉम्प्लीट.
हे दोन्ही एंगल कसे कॉंग्रुएंट. एखाद्याला वाटेल सर आता छोटा अँगल आहे, आता मोठा अँगल आहे, बरं हा छोटा आहे ना मग याचं मेजर किती आहे, चलो 90 डिग्री. हा मोठा आहे याचं पण मेजर किती आहे, 90 डिग्री. अरे याचंही मेजर 90 डिग्री, याचंही मेजर 90 डिग्री, तर राईट अँगल काय असतील, एकमेकांशी कॉंग्रुएंट असतील. हा दिसायला छोटा आहे, अरे हा पण रे पासून बनलेला आहे. अँगल कशापासून बनलेला असतो, रे पासून. आणि रे कुठे जातो, अगदी इन्फिनिटीला जातो. हा काही इथे थांबून राहिलेला आहे का, नाही. हा रे कुठे जाणार आहे, पार अगदी इन्फिनिटीला जाणार आहे. आपण छोटा काढला म्हणून तो छोटा होणार आहे का, नाही. हे रे कुठे जाणार आहे, इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपलं फोर्थ पॉस्टुलेट काय, युक्लिडने घेतलेलं, ऑल राईट अँगल्स आर कॉंग्रुएंट. ऑल राईट अँगल्स आर कॉंग्रुएंट. चलो अजून एक पॉस्टुलेट आहे, फिफ्थ पॉस्टुलेट, चला त्याला बघूया. चलो फिफ्थ पॉस्टुलेट आहे आपलं, पाचवं पॉस्टुलेट. इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ ट्रान्सवर्सल ऑफ टू लाइन्स, ट्रान्सवर्सल ऑफ टू लाइन्स, दोन लाईनची ट्रान्सवर्सल, ट्रान्सवर्सल म्हणजे छेदी काय, ऍड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स, ऍड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स, देन द लाईन्स प्रोड्युस्ड इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. चलो काय म्हणायचं त्याला बघा. जर का म्हणे टू इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय वन ट्रान्सवर्सल ऑफ टू लाइन्स, दोन लाइन्स आहेत आपल्याकडे, समजा ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, त्यांची ट्रान्सवर्सल आहे, त्यांची ट्रान्सवर्सल आहे, ट्रान्सवर्सल म्हणजे छेदिका. तर चलो ही ट्रान्सवर्सल आहे आणि या ट्रान्सवर्सल ने फॉर्म केलेले इंटेरियर अँगल्स, हा इंटेरियर आहे बघा आणि हा पण इंटेरियर आहे. ऍडअप म्हणजे काय, त्या दोघांची ऍडिशन केली. जर का विचारलं ह्या दोन इंटेरियर अँगलची ऍडिशन लेस दॅन 180 असेल, या इंटेरियर अँगलची, या अँगल्सला आपण इंटेरियर अँगल्स म्हणतो, आणि यांची ऍडिशन जर लेस दॅन किती असेल, 180. टू राईट अँगल्स म्हणजेच काय, एक राईट अँगलचं मेजर किती 90, टू राईट अँगलचं मेजर किती राहील बच्चलो 180. आणि जर का त्या इंटेरियर अँगलची, त्या इंटेरियर अँगलची सम लेस दॅन टू राईट अँगल्स, दोन राईट अँगल पेक्षा कमी, 180 पेक्षा कमी, देन द लाईन्स प्रोड्युस्ड, देन द लाईन्स प्रोड्युस्ड इन दॅट डायरेक्शन. जर का त्या लाईन प्रोड्युस केल्या म्हणजे काय केल्या बच्चलो, वाढवल्या, देन द लाईन्स प्रोड्युस्ड इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर, तर त्या लाईन काय करतील बच्चलो, इंटरसेक्ट करतील. इफ अँगल्स, इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स ऍड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स, दोन राईट, या दोघांची मेजर, या दोघांची सम जर का टू राईट अँगल्स म्हणजेच किती, 180 पेक्षा कमी असेल, तर ह्या लाईन्स प्रोड्यूस केल्या तर त्या काय करतात म्हणे, एकमेकींना इंटरसेक्ट करतात, इंटरसेक्ट इच अदर. तर बच्चलो हे होतं आपलं फिफ्थ पॉस्टुलेट. चलो याच्यानंतर एखादं कंडिशनल स्टेटमेंट, एखादी प्रॉपर्टी कशी प्रूव्ह करायची त्याला काय म्हणतात ते आपण थोडस बघूया, त्या कन्सेप्ट बघूया. चलो मग एखादी ज्योमेट्रिकल प्रॉपर्टी जर आपल्याला प्रूव्ह करता येत असेल तर तिला आपण ट्रू समजतो. अ ज्योमेट्रिकल प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू, ज्योमेट्रिकल प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू, तिला आपण खरं मानू शकतो. इफ इट कॅन बी प्रूव्ह लॉजिकली, जर का तिला आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकलो तर. मग बच्चे लोक अशा ज्योमेट्रिकल प्रॉपर्टीजला म्हणतो आपण थिअरम, इम्पॉर्टंट ज्योमेट्रिकल प्रॉपर्टी. ज्योमेट्रीमध्ये भरपूर प्रॉपर्टीज येतील, त्यातल्या इम्पॉर्टंट ज्योमेट्रिकल प्रॉपर्टी ज्यांना आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकतो अशा प्रॉपर्टीजला आपण काय म्हणतो बच्चलो, थेरम म्हणतो. थेरमपेक्षा आणखीन काही कमी महत्वाच्या प्रॉपर्टीज असतात, थेरमपेक्षा थोड्या कमी महत्वाच्या प्रॉपर्टीज, त्यांना आपण करोलरी म्हणतो.
इंपॉर्टेंट ज्योमेट्रिकल प्रॉपर्टीज विच वी कैन प्रूव. चलो त्यांना म्हणणार आहोत थेरम. थेरम पेक्षा थोड्या कमी महत्वाच्या प्रॉपर्टीज ना काय म्हणतो आपण करोलरी. मग चलो थेरम प्रूव करण्याची जी मेथड असते जे आपण त्याच्यासाठी लिहिणार आहोत जे आर्ग्युमेंट्स करणार आहोत त्याला म्हटलं जातं चलो प्रूफ. एखादं ज्योमेट्रिकल स्टेटमेंट एखादं थेरम प्रूव करण्याची जी मेथड आहे जे काही आपण त्यासाठी आर्ग्युमेंट्स करतो त्याला म्हणतो आपण प्रूफ. चलो आपण थेरम म्हणजे थोडक्यात एखादं कंडिशनल स्टेटमेंट पण असतं इफ देनच्या फॉर्म मध्ये, नसेल तर आपल्याला ते इफ देन मध्ये आणून पण घेता येतं. मग थेरम मध्ये आपल्याला जो इफ पासून देन पर्यंतचा पार्ट आहे ज्याला तुम्ही काय म्हणता अँटीसिडेंट म्हणता, या अँटीसिडेंटला काय गिवन म्हणत असतो आपण प्रूव्ह करण्याच्या मेथडमध्ये, त्याला काय म्हणणार आहोत गिवन, काय दिलंय आपल्याला. आणि देन नंतरचा जो पार्ट असतो, देन नंतरचा जो पार्ट असतो त्याला म्हणायचंय आपल्याला टू प्रूव्ह. देन नंतरच्या पार्टला आपल्याला प्रूव्ह करायचं असतं त्याला म्हणायचंय टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचंय, मग एखादं कंडिशनल स्टेटमेंट, स्टेटमेंट प्लेन असेल त्याला आपण कंडिशनल करू शकतो. मग कंडिशनल स्टेटमेंट मधला इफ पासून देन पर्यंतचा जो पार्ट आहे, इफ नंतर येणारा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं गिवन, ते आपल्याला दिलेलं असणार आहे. देन नंतरचा जो पार्ट आहे ज्याला तुम्ही कॉन्सिक्वेंट म्हणतात त्याला काय म्हणायचं टू प्रूव्ह. आणि ज्या मेथडने ज्या लॉजिकने आपण प्रूव्ह करणार आहोत त्याला काय म्हणायचं असतं प्रूफ. त्यामुळे एखादं थेरम एखादं स्टेटमेंट दिल्यानंतर त्याला प्रूव्ह करण्याचे वेगवेगळे टप्पे काय राहतील वचन लोक, तर आपल्याला गिवन लिहावं लागेल, आपल्याला टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय ते लिहावं लागेल. प्रूफ म्हणजे मग ते थेरम प्रूव्ह करण्याची जी मेथड आहे तिला आपण काय म्हणणार आहोत प्रूफ म्हणणार आहोत. मग आपल्याला एखादी फिगर ड्रॉ करावी लागेल त्यासाठी, मग ती फिगर येणार आहे आपल्याला, ती फिगर काढावी लागेल. तर चलो एखादं थेरम प्रूव्ह करण्याच्या स्टेप्स टप्पे कोणते असतील त्या स्टेटमेंटला पाहून गिवन लिहिणं, टू प्रूव्ह लिहिणं, ते प्रूव्ह करणं म्हणजेच काय प्रूफ लिहिणं, त्यासाठी योग्य ती फिगर काढणं. तर चला चलो आपण थेरम कसे प्रूव्ह करतात ते पण आपण बघूया. आणि थेरम प्रूव्ह करण्याच्या बचलो दोन मेथड असतात, एक असते डायरेक्ट मेथड, एक असते डायरेक्ट मेथड आणि एक असते इनडायरेक्ट मेथड. थेरम प्रूव्ह करण्याच्या दोन मेथड्स असतात, एक असते डायरेक्ट मेथड आणि एक असते इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड मध्ये ज्याला प्रूव्ह करायचंय बस ते ट्रू मानून आपण प्रूव्ह करत असतो, लॉजिकल स्टेटमेंट लिहित असतो. डायरेक्ट मेथड मध्ये जे प्रूव्ह करायचंय त्यालाच आपण सरळ सरळ मार्गाने प्रूव्ह करत असतो. पण इनडायरेक्ट मेथड मध्ये काय असतं बच्चा लोक, ज्याला प्रूव्ह करायचं असतं त्याला रॉंग सपोज करायचं असतं, त्याला चुकीचं समजायचं सपोज करायचं आणि मग पुढे जायचं, पुढे एखाद्या आपल्या आधीच्या प्रॉपर्टीशी ते कॉन्ट्राडिक्शन म्हणजे विसंगती तयार करतं आणि विसंगती तयार झाली की मग म्हणायचं आवर सपोजिशन इज रॉंग आणि त्यामुळे जे होतं ते बरोबर होतं. अशा एका मेथडला काय म्हणतात इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड मध्ये जे प्रूव्ह करायचंय त्याला आपण प्रॉपर्टीज युज करून प्रूव्ह करत असतो. इनडायरेक्ट मेथड मध्ये ज्याला प्रूव्ह करायचं असतं त्याला काय रॉंग सपोज करून पुढे जातात आणि प्रूव्ह करतात. तर बच्चे लोक थेरम प्रूव्ह करण्याच्या दोन मेथड्स डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. तर चला आपण एक थेरम प्रूव्ह करून बघूया. बच्चे लोक पुढे एक इम्पॉर्टंट ज्योमेट्रिकल प्रॉपर्टी आहे. इम्पॉर्टंट ज्योमेट्रिकल प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहोत थेरम. थेरम म्हणजेच काय विचारलो ज्योमेट्रिकली प्रॉपर्टीज. इम्पॉर्टंट ज्योमेट्रिकली प्रॉपर्टी तिला म्हणायचं आपल्याला थेरम. चला मग द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल आर ऑफ इक्वल मेजर्स. The opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. चलो इथे प्लेन स्टेटमेंट दिलाय, याच्यावरून तुम्हाला गिवन लिहायचंय टू प्रूव्ह पण लिहायचंय. आता आपल्याला थेरम प्रूव्ह करण्याचे टप्पे कोणते, आपल्याला गिवन लिहावं लागेल, गिवन नंतर आपण काय करणार आहोत टू प्रूव्ह लिहिणार आहोत, काय प्रूव्ह करायचं ते, आणि मग
ज्या मेथड ने आपण प्रूव्ह करू त्याला काय म्हणतो आपण प्रूफ। त्यामुळे आता बच्चों तुमच्या ज्योमेट्रीच्या अभ्यासातलं मॅथ्स 2 च्या अभ्यासातलं पहिलं थेरम येतंय। पहिलं थेरम आपण प्रूव्ह करू राहिलोय आणि बस या थेरम प्रूव्ह करण्याची मेथड ती कन्सेप्ट एकदा समजली की मग हे सोपं वाटणार आहे। तर बच्चों हे जे थेरम आहे प्लेन स्टेटमेंट आहे त्याला आपण इफ देन मध्ये जर टाकण्याचा प्रयत्न केला इफ देन मध्ये तर मग इफ पासून देन पर्यंत येणाऱ्या पार्टला आपण काय म्हणतो गिवन। देन नंतर येणाऱ्या पार्टला काय म्हणणार आहे टू प्रूव। थोडक्यात इफ पासून देन पर्यंतच्या पार्टला तुम्ही अँटीसिडेंट नाव दिलं होतं। देन नंतर येणाऱ्या पार्टला तुम्ही कॉन्सिक्वेंट म्हटलं होतं। मग अँटीसिडेंट म्हणजेच काय गिवन म्हणजेच काय इफ पासून देन पर्यंत येणारा पार्ट। मग आता हे तर आपलं प्लेन स्टेटमेंट आहे। मी जर याला इफ देन मध्ये टाकायचं ठरलं तर मी कसं टाकेल बघा तो सांगतोय द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाइन्स आर ऑफ इक्वल मेजर्स। तो सांगतोय बच्चों अपोजिट अँगल ची प्रॉपर्टी। तो सांगतोय द अपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स। तो प्रॉपर्टी सांगतोय अपोजिट अँगल ची म्हणजे अपोजिट अँगल्स कसे असतात तर म्हणजे इक्वल मेजरचे असतात। हो पण केव्हा फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाइन्स म्हणजेच काय याला इफ देन मध्ये नेलं तर मला असं म्हणावं लागेल इफ टू लाइन्स इंटरसेक्ट इच अदर इफ टू लाइन्स इंटरसेक्ट इच अदर देन द अपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स। जर का दोन लाइन इंटरसेक्ट करत असतील तर हे अपोजिट अँगल कसे असणार आहेत इक्वल असणार आहेत। म्हणजेच काय बच्चों गिवन मध्ये काय घ्यावं लागेल टू लाइन्स आर इंटरसेक्टिंग आणि प्रूव मध्ये टू काय प्रूव करून द्यायचं आहे तर अपोजिट अँगल कसे असतात म्हणे इक्वल मेजर्स। चला आपल्याला काय लागेल बच्चों फिगर लागेल। मग फिगर नेहमी राईट साइडला काढावी। ज्योमेट्री एखादं थेरम प्रूव्ह करताना बच्चों फिगर कोणत्या साइडला काढावी राईट साइडला काढावी। या दोन लाइन्स माझ्या एका लाइनचं नाव घेतो बच्चों मी लाईन ए बी दुसऱ्या लाईनचं नाव घेतो लाईन सी डी इंटरसेक्टिंग इच अदर ऍट पॉइंट ओ। समजा त्या पॉइंट ओ मध्ये इंटरसेक्ट करतायत मग हे जे आपलं प्लेन स्टेटमेंट होतं द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाइन्स आर ऑफ इक्वल मेजर्स। आपल्याला काय तो अपोजिट अँगलची प्रॉपर्टी सांगतोय अपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स। अपोजिट अँगल म्हणजे इक्वल मेजरचे असतात अपोजिट अँगल्स इक्वल मेजरचे असतात हे त्याला सांगायचंय। पण केव्हा इफ द टू लाइन्स इंटरसेक्टिंग असतील तर टू लाइन्स कशा असतील इंटरसेक्टिंग म्हणजेच गिव्हन मध्ये काय म्हटलं इफ टू लाइन्स आर इंटरसेक्टिंग इच अदर देन अपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स। गिव्हन मध्ये असणारे टू लाइन्स इंटरसेक्टिंग इच अदर मग गिव्हन लाइन ए बी अँड लाइन सी डी लाइन ए बी अँड लाइन सी डी इंटरसेक्ट एट पॉइंट ओ। चलो लाइन ए बी एंड सी डी इंटरसेक्ट इन पॉइंट ओ आणि बिटवीननेस कसा आहे चलो ए डैश ओ डैश बी एंड सी डैश ओ डैश डी। गिवन मध्ये काय येणार आहे चलो आपलं स्टेटमेंट म्हणतंय इफ देन मध्ये नाहीये अपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स। प्रॉपर्टी कोणाची आहे अपोजिट अँगलची काय म्हणे अपोजिट अँगल कसे असतात इक्वल मेजरचे। पण केव्हा इफ टू लाइन्स आर इंटरसेक्टिंग जर का त्या दोन लाइन इंटरसेक्ट करत असतील तर त्यामुळे गिवन मध्ये काय टाकलं विचारलो मी टू लाइन्स आर इंटरसेक्टिंग लाइन ए बी अँड लाइन सी डी इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ आणि कसा बिटवीननेस आहे ए च्या नंतर ओ च्या नंतर बी एओ बी लिहिलं काय आणि बी ओ ए लिहिलं काय एकच सीओडी लिहिलं काय डीओ सी लिहिलं काय एकच। अँड टू प्रूव काय प्रूव्ह करायचं आहे टू प्रूव्ह काय विचारलो अपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स अपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स। मग अपोजिट अँगल्स कोणाला म्हणतो विचारलो हा तर याचा अपोजिट कोण हा अपोजिट अँगल्स कोणाला म्हणतो आपण ह्या अँगल्सला काय म्हणतो अपोजिट अँगल। आता अँगल टू प्रूव्ह अँगल ए ओ सी म्हणजे ह्या अँगलला कसं वाचायचं ए ओ सी किंवा सीओ ए
ओला काय म्हणतो आपण व्हर्टेक्स आणि व्हर्टेक्स कुठे असला पाहिजे मध्या पोझिशनला व्हर्टेक्स कुठे आला पाहिजे मध्ये ह्या अँगलला कसं रीड करा अँगल एओसी म्हटलं तरी चालेल अँगल सीओए म्हटलं तरी चालेल मग अँगल एओसी इक्वल मेजर म्हणजेच काय इक्वल अँगल एओसी आणि त्याचा अपोजिट कोण भेटेल हा बीओडी इकडे बीओडी म्हटलं तरी चालेल डीओबी म्हटलं तरी चालेल इक्वल टू अँगल बीओडी अँगल एओसी इक्वल टू अँगल बीओडी हे दोघ अँगल काय आहेत इक्वल तसं चलो अपोजिट अँगलची अजून ही पण पेअर आहे अपोजिट अँगलची ही पण पेअर आहे मग त्यांनाही आपण इक्वल प्रूव करू शकतो अँगल एओडी वरच्या अँगलला मी कसं रीड केलं अँगल एओडी व्हर्टेक्स कोण आहे ओ त्याला कुठे ठेवायचं मध्ये अँगल एओडी म्हणजेच अँगल डीओए पण आणि हा अँगल अँगल सीओबी म्हणा चालेल बीओसी म्हटलं तरी चालेल अँगल एओडी आणि अँगल बीओसी कसे चलो अपोजिट अँगल्स आणि आपल्याला काय प्रूव करायचंय अपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स त्यांचं मेजर काय असतं म्हणे सेम मग अँगल एओसी आणि अँगल बीओडीचं मेजर इक्वल अँगल एओडी आणि अँगल बीओसीचं मेजर इक्वल हे आपल्याला प्रूव करायचं आहे तर चलो काय सिंपल प्रूफ आहे सिंपल प्रूफ आहे काय करूया चलो एकदा एकदा ह्या दोन अँगलच्या मेजरची सम किती लिहूया 180 एकदा ह्या दोघांची मेजरची सम किती लिहूया 180 आणि एकदा पुन्हा त्याला कनेक्ट करायचं ह्या दोघांची सम किती लिहिता येईल 180 का बरं तर आपल्याला माहितीये जे लिनियर पेअरच्या अँगल्स असतात त्यांची सम किती असते 180 असते अँगल्स इन लिनियर पेअर जर असतील तर त्यांचं मेजर किती असतं चलो 180 गिवन लिहून झालं काय प्रूव्ह करायचंय ते लिहून झालं आता ज्या मेथडने आपण प्रूव्ह करणार आहोत त्याला काय म्हणतात प्रूफ तर चलो चला आता प्रूफ प्रूफ मध्ये काय विचारलो मी ह्या दोन अँगल्स मेजर किती लिहिणार आहे 180 का बरं ते अँगल्स इन लिनियर पेअर आहेत मग अँगल एओसी प्लस अँगल एओसी प्लस एओडी इक्वल टू 180 अँगल एओसी प्लस अँगल एओडी इक्वल टू 180 याला म्हणूया इक्वेशन नंबर 1 का बरं अँगल्स इन लिनियर पेअर अँगल्स इन लिनियर पेअर येते अँगल्स इन लिनियर पेअर चलो अँगल एओसी ह्या दोघांचं मेजर किती लिहिलं आपण 180 तसं चलो तसं मी आता ह्या दोघांचं मेजर लिहिणार आहे 180 आता ह्या दोघांचं मेजर 180 तसं इथे पण तर लिनियर पेअर आहे मग ह्या दोघांचं मेजर किती लिहिणार आहे मी आता 180 आता ह्या दोघांचं मेजर 180 इकडच्या दोघांचं तर चलो अँगल एओडी प्लस अँगल बीओडी अँगल एओडी प्लस अँगल बीओडी इक्वल टू एओडी प्लस बीओडी दोघांचंही मेजर किती लिहिता येईल 180 इक्वेशन नंबर 2 आणि पुन्हा रिझन तेच चलो अँगल्स इन लिनियर पेअर अँगल्स इन लिनियर पेअर काय केलं विचारलं आपण एकदा ह्या दोघांचं मेजर लिहिलं 180 एकदा ह्या दोघांचं मेजर लिहिलं 180 एकाला सोबत ठेवलं ह्या एकाला याच्या सोबत पण ठेवलं आणि त्याला याच्या सोबत पण ठेवलं इकडे पण लिनियर पेअर आहे इकडे पण लिनियर पेअर आहे त्यामुळे विचारलं आपण दोन इक्वेशन लिहिलंय एका अँगलला काय ठेवलं आपण मध्ये कॉमन ठेवलं एकदा ह्या दोघांना 180 आणि एकदा ह्या दोघांना 180 ओके फ्रॉम 1 अँड 2 फ्रॉम 1 अँड 2 चलो 1 आणि 2 च्या राईट साइड बघा राईट साइड याची पण 180 आहे राईट साइड याची पण 180 आहे दोघांच्या राईट साइड काय आहेत सेम जर विचारलो दोघांच्या राईट साइड सेम असतील तर लेफ्ट साइड पण सेम जर का राईट साइड सेम आहे इक्वेशन 1 2 च्या तर लेफ्ट साइड सुद्धा सेम देअरफोर अँगल एओसी प्लस अँगल एओडी राईट साइड सेम म्हणून लेफ्ट साइड सेम इक्वल टू
एंगल एओडी प्लस एंगल बीओडी। चलो राइट साइड सेम म्हणून आपण लिहिल्या लेफ्ट साइड सेम। लेफ्ट साइड मध्ये तुम्ही बघा एंगल एओडी इकडे पण आहे, एंगल एओडी इकडे पण आहे, दोन्हीकडे एंगल एओडी आहे, तर त्याला वगळता येईल म्हणजे त्याला इलिमिनेट करता येईल। मग चला या अँगल एओडी ला इलिमिनेट करून टाकू आपण, का बरं तर तो दोन्हीकडे आहे। मग अँगल एओडी जर सोडून दिला तर काय होईल बच्चो, अँगल एओसी इक्वल टू अँगल बीओडी, अँगल एओसी इक्वल टू अँगल बीओडी। काय केलं आपण, अँगल एओडी ला इलिमिनेट केलं, इलिमिनेटिंग इलिमिनेटिंग अँगल एओडी। तर बच्चो हे आपलं प्रूव्ह झालं अँगल एओसी इक्वल टू अँगल बीओडी। हे बघा आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं, अँगल एओसी इक्वल टू अँगल बीओडी, मग हे प्रूव्ह पण झालं। मग सेकंड एओडी बीओसी ह्या पेअरला जर प्रूव्ह करायचं असेल कॉंग्रुएंट, काय नाही, जसं या दोघांचं 180 मेजर लिहिलं, या दोघांचं 180 घेतलं, तसं बच्चो आता दुसऱ्यांदा, दुसऱ्यांदा फक्त काय, दुसऱ्या पेअर साठी, दुसऱ्या पेअर साठी पुन्हा तसंच लिनियर पेअरच्या दोन इक्वेशन मांडायची। एकदा काय करणार बच्चो आता, आता जर आपल्याला एओसी आणि एओडी आणि बीओसी ला प्रूव्ह करायचं असेल, एओडी आणि बीओसी ह्या दोघांना प्रूव्ह करायचं असेल, तर काही नाही, एकदा ह्या दोघांचं मेजर 180 लिहायचं, एकदा ह्या दोघांचं मेजर 180 लिहायचं, हा अँगल कॉमन राहील, इलिमिनेट होऊन निघून जाईल, मग हे पण आपल्याला प्रूव्ह करता येतो। एकदा ह्या दोघांचं मेजर 180, एकदा ह्या दोघांचं मेजर 180 आणि हा निघून जाईल, म्हणजेच काय, सेम वेने याला पण प्रूव्ह करता येतं। म्हणून काय म्हणायचं, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह सेम वेने प्रूव्ह जाणार आहे ते, त्यामुळे म्हणायचं सिमिलरली वी कॅन प्रूव्ह अँगल एओडी इक्वल टू अँगल बीओसी आणि म्हणा प्रूफ। तर बच्चो याला म्हणतात थेरम प्रूव्ह करणं, याला म्हणतात थेरम प्रूव्ह करणं, फार काय अवघड पार्ट नसतो। तुम्हाला स्टेटमेंट दिलं जातं, त्याच्यावर काय लिहायचं, गिवन, गिवन म्हणजे काय, इफ पासून देन पर्यंत येणारा पार्ट, नंतर गिवन नंतर काय लिहावं लागेल, टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे, काय प्रूव्ह करायचं आहे, देन नंतर येणारा पार्ट प्रूव्ह करायचा आहे। प्रूफ म्हणजे काय, ज्या मेथडने आपण त्या सगळ्या स्टेप्स लिहितो, ज्या पद्धतीने ते प्रूव्ह करतो, त्या आर्ग्युमेंट्सला काय म्हणतो आपण बच्चो प्रूफ। त्यासाठी आपल्याला फिगर पण ड्रॉ करावी लागते, मग एखादा थेरम प्रूव्ह करण्यासाठी गिवन लागेल, टू प्रूव्ह लागेल, फिगर लागेल आणि काय लागेल, प्रूफ लागेल। तर बच्चो जॉमेट्रीमध्ये थेरम हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो आणि आज आपण पहिलं थेरम जॉमेट्रीतलं प्रूव्ह केलं। असं आपल्याला वर्षभरामध्ये बच्चो 9th मध्ये शेकडो प्रूफ पाहिजे, हे त्यातलं पहिलं होतं। बच्चो याच्यानंतर आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.3, तर त्याला सॉल्व्ह करूया आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये। बच्चो जर का हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडलं तर काय करा, आपला व्हिडिओ लाईक करा, आपलं जे चॅनल आहे बच्चा क्लासेस त्याला सबस्क्राईब करा, इवन तुमचे जे फ्रेंड्स आहेत 9th मध्ये शिकतायत त्यांनाही आपल्या व्हिडिओची गरज भासत असेल तर बच्चो त्यांना नक्की शेअर पण करा। चला भेटूया बच्चो पुढच्या लेक्चरमध्ये।